आज आपण साबुदाण्याची खिचडी पाहणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर आपण साबुदाण्याची खिचडी कशी करायची ती पाहूया. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे सोलायचे आहेत आणि याचा कूट करून घ्यायचा आहे. साहित्य लागते. मी हे 1/4 किलो साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत. रात्रभर भिजवून असे हे थोडं पाणी ठेवून सॉफ्ट असे झालेले आहेत, पाहू शकता. मी शेंगदाणे सोलून भाजून सोलून हे ह्याचा कूट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला फोडणीसाठी जिरं आणि मिरची लागणार आहे. आणि मी हा एक बटाटा शिजवून कापून घेतलेला आहे. फोडणीला तूप घेतलेला आहे 1 चमचा. आणि चवीपुरतं मीठ आणि साखर टाकायची आहे. साखर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. 1 चमचा तूप घ्यायचं आहे. जिरा आणि मिरची तुम्ही मिक्सरला वाटूनसुद्धा टाकू शकता. तर सर्वप्रथम आपण जिरं घालून घेते. जिरं थोडं तळतळलं की आपण यामध्ये मिरची टाकायची आहे. मिरची टाकून घ्यायची आहे. आता श्रावणाची उपवास चालू होत असल्या कारणाने आपल्याला उपवासासाठी काही ना काही रेसिपी लागते. साबुदाण्याची खिचडी साधी सोपी लगेच होते. मिरची थोडी लालसर झाली का त्यामध्ये आपण हा शिजवलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा पण ऑप्शनल आहे. आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकला तरी चालतो. आता आपण ह्यामध्ये साबुदाणे घालून घ्यायचे आहेत. आपण ह्यामध्ये आता साबुदाणे आणि हा 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून झाल्यावर आपण ह्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे. आणि मध्ये मध्ये आपण ढवळायचे आहे. आपण 1-2 मिनटाने खोलून पाहत आहोत कशी झाली आहे. पाहू शकता छान मोकळी मोकळी होती, अशी चिकट होत नाही पहिली गोष्ट. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल. आपण पुन्हा आता साखर टाकल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर 1/2 मिनटाने आपण गॅस घालवून आपली खिचडी तयार झाली. तर ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. छान रेसिपी झालेली आहे. पाहू शकता एक मोकळा दाणा दाणा असा साबुदाण्याचा झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.